हॅलो फ्रेंड्स, तर मी आता मंदिरात चाललेलो आहे, विठ्ठल मंदिरात चाललेलो आहे, कारण की उद्या आषाढी एकादशी आहे आणि आजच दर्शन घेतोय, कारण की मागच्या वेळेस खूप गर्दी होती त्यामुळे दर्शन झालं नव्हतं. चला तर म्हटलं आज वेळ होता तर आज जाऊया आणि दर्शन घेऊया. तर शूट करायला कोणीच नाही त्यामुळे मी शूट पण करतोय आणि गाडी पण चालवतोय. मला माहिती तुम्हाला लोकांचे खूप प्रश्न असतील, कारण की खूप दिवसापासून आपले ब्लॉग येत नव्हते. तर म्हटलं ब्लॉगची सुरुवात करायची असेल तर आषाढी एकादशीपेक्षा चांगला मुहूर्त काय असणार. तर उद्या आहे आषाढी एकादशी आणि आजच मी आलेलो आहे विठ्ठल मंदिरात. आमच्या धुळ्याचं खूप जुनं असं प्राचीन मंदिर आहे ते दाखवण्यासाठी तुम्हाला आलेलो आहे. तर मागच्या वर्षी इथला ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि जो की तुम्हाला खूप प्रचंड आवडला होता, आणि तोच ब्लॉग शूट करण्यासाठी पुन्हा मी आलेलो आहे आणि माझ्यासोबत सायली पण आहे. तर हॅलो करून दे सायली सर्वांना. तर सायली पण तिचं ब्लॉग चॅनल, हा, आणि सायलीचे पण ब्लॉगला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा, खूप चांगले ब्लॉग करते ती. आणि चला मग धुळ्याचं आपण प्राचीन विठ्ठल मंदिर बघूया. तर आषाढी एकादशी निमित्त इथं उद्या बरेच धुळ्यातले लोक येतील, तर त्याचीच तयारी चालू आहे जन्नत. आणि खूप सारे पाहणे वगैरे किंवा जे कुठले लोकल लोक असतील इथले जे जवळपास राहणारे असतील ते सर्वच दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे खूप इथे गर्दी होईल आणि खूप छान उद्याचं दृश्य असणार आहे. आणि पंढरपुरात विचारायची सोयच नाही, काहीतरी खूप तिथला सोहळा काहीतरी वेगळाच असतो. आणि कधी आपल्या नशिबात येईल की आपण ती वारी, म्हणजे माझं तर खूप इच्छा आहे की एकदा तरी वारी करावी आणि कधी मला ती पंढरपूरची वारी बघता येईल असं झालेलं आहे. तर ती जरी नाही बघायला मिळाली तरी इथल्या दर विठ्ठलाच आपण दर्शन घेऊया आणि आपली आषाढी एकादशी सेलिब्रेशन. तर खूप दिवसांपासून एक्साइटमेंट होती. जर आता तुम्ही सायलीला तर माझ्या इन्स्टाच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि तुम्हाला तुम्ही या मावशींना पण बघितलं असेल, तर त्या माझ्या ॲक्च्युली आत्या लागतात. तर रिलेशन म्हणजे आमचं खूप, मी लहानपणापासून त्यांना ओळख होतो आणि तुम्हाला यांची ओळख करून देतो. तर ह्या आशा काळे आहेत आणि ह्या आमच्या कॉलनीतच राहता. यांनी खूप मेहनत केली पहिलेपासूनच आणि यांची बगदे चक्की खूप प्रसिद्ध आहे, तर सर्व त्यांना बगदे आत्या म्हणून ओळखतात. तर काय म्हणणार मग आत्या, व्हिडिओ करायला आपल्याला किती मजा येते तुम्ही सांगा माझ्या प्रेक्षकांना. आणि तुमचे व्हिडिओ सगळ्यांना आवडतात, तुमची ऍक्टिंग सर्वजण म्हणता की खूप नॅचरल वाटते, आमची ओव्हर ऍक्टिंग केल्यासारखे वाटते. आणि तुम्हाला आम्ही सगळ्यात असतात खेळत व्हिडिओ बनवत असतो आणि जेणेकरून आपल्याला खूप मजा येईल आणि एंटरटेनमेंट प्लस आपण काहीतरी संदेश देण्याचं पण काम करतो. बरोबर आहे की नाही? आणि आजकालच्या पिढी तुम्ही काय सांगणार, जे बघा की सोशल मीडियावर तुम्ही सपोर्ट करताय सायलीला मुलगी असून पण, तर तुम्ही काय सांगणार पालकांना? मुलगा आणि मुलगी यात तर मी फरक मानत नाही. बरोबर आहे, पण आज सोशल मीडियाचं जग, आपण एक मुलगी आहे आणि आपण जर मुलीला सपोर्ट केला नाही तर काय उपाय आहे? पण जसं की आता सोशल मीडियावर बरेच लोक नावं ठेवतात की व्हिडिओ बनवणं वगैरे, काय काय लोकांना आवडत नाही किंवा ट्रोलिंग केलं जातं, तर मग याला तुम्ही कसं फेस करता? ट्रोल करणाऱ्यांनी ना एकदा करून पाहू. बरोबर, ब्लॉग बनवणं किंवा रील बनवणं हा ज्याचा त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. पण मी म्हणते नावं ठेवण्यापेक्षा आपणही त्यात करा ना, कदाचित यातनं तुम्हाला एक काहीतरी नवीन शिकण्याची तुम्ही संदेश देऊ शकता. बरोबर, आणि इतके मोठे नाही एक आपण संदेश देऊ शकतो. बरोबर, काय हरकत नाही ना, एकदा ट्राय करायला काय हरकत नाही, हसत खेळत करायचं आणि हसत खेळत जगायचं. बरोबर, हेच सांगणार मला. खूप छान वाटतं कारण की आत्या आमच्या व्हिडिओला, म्हणजे त्यांना सांगावं लागत, एकदा जरी त्यांना सांगितलं की असं असं सीन आहे तरी ते खूप छान प्रकारे करत असता आणि खूप सपोर्टिव्ह त्या आहे, त्यांच्या मुलीलाही त्या तितकं सपोर्ट करता. आणि आम्ही इथं पहिलेपासून ओळखतो त्याच्यामुळे खूप त्यांची चांगली आमची ओळख आहे. आणि थँक्यू आत्या, व्हिडिओ बद्दल मी तुम्हाला सांगेल की तुम्ही खरंच खूप छान सपोर्ट केला आहे आम्हाला आणि तुमचं इन्स्पिरेशन घेऊनच आम्ही पुढे प्रयत्न करत राहू छान छान कंटेंट देण्याचं.
आणि आपल्या बड्डे आत्त्याना पण तुम्ही कायम भेटत राहणार आहे रील्सच्या माध्यमातून, युट्यूबच्या व्हिडिओतून. तर त्यांनी आताशी तर एंटर केलेला आहे, म्हणजे माझी मम्मी जसं करण्याचा प्रयत्न करते तसं आत्त्या पण छान प्रकारे सपोर्ट करत आहे. आणि खूप हे बघून छान वाटतं की हे लोकही त्यांची पिढी सोडून आपल्याला मॅच करण्याचा प्रयत्न करत आहे. नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला सांगितलं की मी विठ्ठल मंदिरात आलेलो आहे आणि आपल्यासोबत या मंदिराच्या ट्रस्टीने म्हणणार मी, तर ज्यांच्या पिढीजात हे मंदिर आहे सोपवलेलं म्हणजे सेवेसाठी, तर अशा अंजुअली गानू मॅडम आपल्यासोबत आहे. आणि विठ्ठल मंदिराबद्दल थोडी माहिती आमच्या प्रेक्षकांनाही तुम्ही सांगा की जेणेकरून जे धुळ्यातले ज्या लोकांना माहीत नसेल मंदिराबद्दल त्यांच्याबद्दल पर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि तर मॅडमना आपण विचारू की या मंदिराचा इतिहास कसा आहे आणि कोणी स्थापना झाली, कधी झाली, त्यांच्याकडनं जाणून घेऊ. माझे सासरे त्रिंबक गणेश गांगू यांनी हे मंदिर बांधलं आहे, त्यांनी स्वतःच्या पूजदासाठी पूजा अर्चनासाठी बांधलं, पण एवढं मोठं भाविक मग दर्शनाला यायला लागले, त्यामुळे मग आम्ही सगळ्यांना दर्शनासाठी ते खुलं केलं. 1966 साली विजयादशमीला हे मंदिर बांधून पूर्ण झालं आणि हे पूर्ण दगडी मंदिर आहे. आणि हे आपल्या धुळ्यातले कारागिरांनीच सगळं प्रत्येक दगड घडवून हे बांधलेलं आहे. 10-12 पाथरवट तिथे बसलेले असायचे आणि चक्करबडीला दगडाची खाण होते, त्याच्यातून दगड आणतो. आणि गरुड, हनुमंत, वरचा मारुती, गणपती हे सगळं धुळ्यातले कारागीर त्यांनी केलेल्या मूर्ती आहेत. फक्त विठ्ठलाची मूर्ती काळ्या संगमरवर पाषाणाची शिराळकर बंधू मुंबईचे दोघजण होते त्यांनी बनवले. आणि मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम लोभस आहेत आणि अंगावरती संपूर्ण दागिने सगळे कोरलेले त्याच्यावर. आणि आषाढी आणि कार्तिकीला श्रद्धेनी लोक येत असतात आणि मोठा उत्सव तो साजरा करतो. धन्यवाद मॅडम, म्हणजे तुमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असेल की तुमचे जे लोकांनी बांधून ठेवलंय त्याचं आज म्हणू शकतो की कार्तिकी असेल किंवा आषाढी एकादशी असेल त्या दिवसासाठी लोकांसाठी हे मंदिर खुलं केलं जातं आणि लोकांना खूप म्हणजे आशीर्वाद भेटतात. तुम्हाला सुद्धा की लोकांना विठ्ठलाचं दर्शन होतं जे तिथे जाऊ शकत नाही पंढरपूरला, त्याबद्दल सगळ्या धुळेकरांकडून तुमचं धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर मॅडमांनी खूप छान माहिती दिलेली आणि मॅडम आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमचे खूप आभार मानतो की तुम्ही खूप छान माहिती दिली आणि अशी सेवा इथून पुढे तुमच्या हातून घडत राहू दे आणि समस्त धुळेकरांना यांचं दर्शन आणि आनंद दोघंही घडू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या व्हिडिओला इथंच पूर्ण विराम देतो.